हाय फ्रेंड्स, मी गौरी तुमचे सगळ्यांचं स्वागत करते आपल्या गौरी डिश या चॅनलवरती. आणि आज उन्हाळा सुरू झालेला आहे, तर सर्व मैत्रिणींची उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ असतात जे कुरड्या, पापड, चिप्स वगैरे, त्याची बनवण्याची लगबग सुरू झालेलीच असेल. तर त्यापैकीच आपण एक पदार्थ बघणार आहोत, ते म्हणजे वडे हे, किंवा याला सांडगेसुद्धा म्हणतात. आणि हे वेगवेगळ्या डाळींचे बनवले जातात, मुगाचे, मठाचे, चवळीचे किंवा मिक्स डाळींचे. तर यापैकीच आपण आज हरभऱ्याच्या डाळीचे वडे कसे बनवायचे किंवा कसे बनवायचे याबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्की बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला मग सुरू करूया. तर सर्वप्रथम मी ते ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि मी तुम्हाला 2 किलो डाळीचं प्रमाण, वड्यांचं प्रमाण सांगणार आहे. तर ही डाळ आहे स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ही आता मी रात्रभर भिजत घालणार आहे. आणि तुम्ही बघू शकता 7 ते 8 तास हिला भिजू घालायचं असतं. शक्यतो रात्रीच घालायचं, म्हणजे सकाळी आपण ती वडे करू शकतो. तर त्यासाठी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, लाल तिखट, जिरे, हळद आणि खूप सारी कोथिंबीर आणि लसूण. लसणाचं आणि कोथिंबीरीचं प्रमाण जास्त घ्यायचं, यामुळे खूप छान चव येते या वड्यांना. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे आणि ही जी डाळ आहे तीसुद्धा पाणी न घालता याप्रमाणे बारीक करून घेतलेली आहे. पाणी न घालताच बारीक करायचे, नाहीतर खूप पातळ होऊन जातं ते. आणि आता आपण सर्व यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार तिखट, मीठ आपापल्या चवीनुसार घ्यायचं. आणि आता आपण सर्व या पिठामध्ये टाकून घेणार आहोत जी आपण डाळ मिक्स केलेली आहे, मिक्सरमधून बारीक केलेली आहे. त्यामध्ये लाल तिखट, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, कोथिंबीर, मीठ सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. तर भाजीला जर काही नसेल तर आपण ही वड्यांची काळी भाजी म्हणजे मसाल्याची करू शकतो, किंवा हिची सुकीसुद्धा भाजी होते कांदा टाकून वगैरे. तर तसेही तेल टाकून आपण याला छान खरपूस असं भाजून खाऊ शकतो. तर ह्याप्रमाणे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण आता कशी तोडायची ते बघूयात. तर खूप सोपं आहे, असे छोट्या छोट्या साईजमध्ये असे पाडून घ्यायचे हे वडे. छोटे छोटेच पाडायचे म्हणजे ते चांगल्या प्रकारे वाळल्या जातात. तुम्ही बघू शकता. याप्रमाणे सर्व वडे आता मी पाडून घेत आहे. आणि मग बघा, सगळे वडे छान असे पाडून घेतलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता 2 किलो वड्यांचं हे प्रमाण आहे आणि मस्त असे उन्हात वाळू द्यायचे ते, कारण की आपण हे वर्षभरासाठी बनवत असतो. तर याला 2-3 दिवस चांगलं ऊन देऊन चांगल्या प्रकारे वाळून घ्यायचे, म्हणजे याला कीड वगैरे काही लागत नाही. आणि याप्रमाणे आता सर्व वडे टाकून घेतलेले आहे. सकाळीच टाकून घ्यायचे, म्हणजे छान असे संध्याकाळपर्यंत ते वाळल्या जातात. आणि बघू शकता तुम्ही, मस्त असे ऊनसुद्धा पडलेलं आहे आता आणि सर्व वडे तोडून झालेले आहेत. तर आता संध्याकाळी तुम्ही बघू शकता हे सर्व काढून घेतलेले आहे आणि पुन्हा त्यांना उलट वगैरे हा एकदा हात फिरवून घेत आहोत. आणि याला 2-3 दिवस ऊन द्यायचं आणि छान असे वाळून घ्यायचे, म्हणजे ते खराब होत नाही. तर याप्रमाणे मस्त असे आपल्या हरभऱ्याच्या डाळीचे वडे किंवा सांडगे तयार झालेले आहेत. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.